नमस्कार, मी शांतीलाल मुथ्था. येत्या रविवारी 30 सप्टेंबर रोजी लातूर उस्मानाबादच्या भूकंपाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावरती हानी आमच्या या दोन्ही जिल्ह्याची झालेली आहे, मनुष्यहानी जीवितहानी. आज 25 वर्ष झालेली आहेत. आमच्या या दोन्ही जिल्ह्यावरती काय निसर्गाचा कोप आहे माहीत नाही, परंतु सतत एकामागून एक दुष्काळ येत चाललेला आहे, आपत्ती येत चाललेली आहे. गेल्या 5 वर्षात ह्या दोन्ही जिल्ह्याला दुष्काळाने पूर्णपणे घेरलेलं आहे. शेतकरी हवालदिल झालेले आहेत, शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा या परिस्थितीमध्ये लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करावा लागला, हाही एक दुसरा काळा दिवस आमच्या इतिहासामध्ये जमा झालेला आहे. मला असं वाटतं की कुठेतरी आपण ह्या दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करूया. भारतीय जैन संघटना यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र राज्य सरकार व भारतीय जैन संघटना मिळून लातूर व उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्त करण्याची जबाबदारी आम्ही सर्वांनी स्वीकारलेली आहे. येत्या 15 जून 2019 पर्यंत हे दोन्ही जिल्हे 100% दुष्काळमुक्त होतील ह्याची मला खात्री आहे. यासाठी 30 सप्टेंबर रोजीच आपण एक निर्धार समारोहाचा आयोजन किल्लारी येथे दुपारी 1 वाजता केलेला आहे, रविवारी. आणि या निर्धार समारोहामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्र नव्हे भारताचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवारसाहेब, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय श्री अर्जुन खोतकरजी व तसेच दोन्ही जिल्ह्याचे सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, माजी मंत्री हे सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. मी या सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानतो की त्यांनी ह्या दुष्काळाला हरविण्यासाठी अतिशय सर्वांनी मोठ्या प्रमाणावरचं सहकार्य केलेलं आहे, नवे कंबर कसलेली आहे. सर्वच कार्यकर्त्यांनी सर्व पक्षाच्या एकत्र येऊन आता ह्या दोन्ही जिल्ह्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. चला 30 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता किल्लारीला ह्या निर्धार सभेमध्ये एकत्रित येऊन आम्ही सर्वजण मिळून लोकांना हे दाखवून देऊ शकू की आम्ही सर्वांनी आता हा निर्धार करायचा आहे, केलेला आहे, आणि आम्ही हे दोन्ही जिल्हे दुष्काळमुक्त करून दाखवू. ही वेळ आलेली आहे आणि आता सर्वांनी एकत्र येऊन आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या जिल्ह्याला पाणी आणण्यासाठी, शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, गोरगरिबांसाठी हा कार्यक्रम करणं आणि संपूर्ण जिल्ह्याला दुष्काळमुक्त करणं हे स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे. आणि त्याच्या साठी आपण कंबर कसूया, सर्वजण एकत्र येऊया, एवढीच मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाला येण्याची विनंती करत आहे. नमस्कार.